भाजपा ओबीसी सेल मोर्चा के प्रदेश प्रभारी व पूर्व विधायक आशीष देशमुख ने रक्षाबंधन निमित्त सभी लाडली बहनों के लिए लता मंगेशकर मातृत्व योजना की घोषणा कर उपहार प्रदान किया है। एपीएमसी काटोल में रक्षाबंधन निमित्त आयोजित बहनों के स्नेह मिलन कार्यक्रम में उन्होंने कहा कि लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडो में भर्ती गर्भवती बहनों की नॉर्मल व सिजेरियन डिलीवरी के साथ ही सभी प्रकार की जांच व दवाएं निःशुल्क दी जाएगी। साथ ही हर रोज उन्हें दो समय का भोजन, नाश्ता, चाय आदि भी उपलब्ध किया जाएगा। ओपीडी में भी गर्भवती बहनों की सभी जांच, दवाएं व स्वास्थ्य सलाह मुफ्त रहेगी। उन्होंने निःशुल्क मातृत्व योजना का लाभ उठाने की अपील की है। इस अवसर पर सैकड़ों बहनों ने उनकी कलाई पर राखी बांधी। उन्होंने कहा कि महिलाओं के सम्मान व प्रगति की दृष्टि से मायावती सरकार की ओर से अनेक योजनाएं भी चलाई जा रही है। लाठी बहनों को रक्षाबंधन के उपहार के रूप में लता मंगेशकर मातृत्व योजना शुरू की है। रक्षाबंधनाचा दिवस आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या रक्षणाची जबाबदारी त्या निमित्त भाऊ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली। या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्ती बहिणींना 1500 रुपये महिन्याचे अविरत मिळत राहणार आहे। त्या माध्यमातून बहिणींचं रक्षण, बहिणींना आत्मसन्मान आणि अडी अडचणीमध्ये देवाभाऊ हे सर्व बहिणींच्या सोबत पाठीशी खंबीरपणे उभा आहे। महाराष्ट्र सरकार महायुती उभी आहे, हाच त्याच्या मागचा आजचा उद्देश आहे। मोठ्या प्रमाणामध्ये काटोल क्षेत्रामध्ये देखील माता भगिनींनी याच्यासाठी अर्ज केले, पुष्कळशा लोकांना त्यानिमित्ताने फायदा हा कालच्या परवाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे। 3000 रुपये मिळालेले आहे। येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सातत्याने महिन्याचे 1500 रुपये हे महिलांच्या आत्मसन्मानासाठी महायुती सरकार नक्कीच देणार आहे। त्याच धर्तीवर लता मंगेशकर हॉस्पिटलतर्फे संपूर्ण महिला वर्गांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांच्या डिलिव्हरीसाठी नॉर्मल असो सिझेरियन असो संपूर्णतः मोफत इलाज हा लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोमध्ये मिळणार आहे। नक्कीच फार मोठा खर्च प्रायव्हेट इस्पितळामध्ये महिलांना होतो। अतिशय निपुण असे चांगले डॉक्टर लता मंगेशकर मध्ये आहे। अत्याधुनिक सुविधा चांगल्यातल्या चांगल्या उपकरणांच्या माध्यमातून चांगली अशी सेवा एक भाऊ म्हणून लता मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने मी स्वतः आज चालू केली आहे। विनंती आहे की सर्व महिला भगिनींनी लता मंगेशकर मातृत्व योजना ज्यामध्ये संपूर्ण प्रेग्नन्सी तुमच्या त्यानिमित्ताने काय ज्या खर्च असेल, सिझेरियन असेल, नॉर्मल डिलिव्हरीज असतील, या सगळ्या निःशुल्क लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये करण्यात येतील। ती योजना देखील आजपासून चालू झाली। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।